एवन वेलकम बॅक टू माय चॅनल. तर स्टार्ट करूया आजचा ब्लॉग. तर ही बघा, ही संपूर्ण एच एफ जातीची कालवड आहे. जवळजवळ 9 महिने पूर्ण होत आलेले आहे या कालवडीला. व्हायल्यानंतर ही कमीत कमी 12 ते 15 लिटर दूध देऊ शकते, कारण गाईची लांबी कमी आहे आणि गाय लहान पण आहे. जर गाय एच एफ जातीची असली तर अशी तुम्ही बघू शकता. तर दुधाला आता 30 रुपये भाव आलेला आहे व माननीय विके साहेब यांनी 5 रुपये प्रति लिटर अनुदान देण्याचा निर्णय पण घेतलेला आहे. तर 1 लिटरमागे 5 रुपये अनुदान शेतकऱ्यांना भेटणार आहे. तर अशी प्युअर एच एफ जातीची गाय ही आहे. ही गाय व्यायल्यानंतर तिला सरकी पेंड आणि कांडी खाद्य आम्ही चालू करणार आहे. म्हणजे आधीपासून गाईला सरकी आणि कांडी खाद्य चालू होते, पण थोड्या प्रमाणात चालू होते. आता व्यायल्यानंतर जास्तच आम्ही कांडी खाद्य आणि सरकी पेंड चालू करणार आहे. तर ही गाय व्यायल्यानंतर किती दूध देऊ शकते ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तर तुम्ही गाईचा कलर बघू शकता, काळा पांढरा गाईचा कलर आहे. आणि जवळजवळ 2 वर्षाची ही गाय होत आलेली आहे, म्हणजे पहिल्यांदाच व्यायला आलेली आहे. तर थोडी गाय दिसायला लहान आहे, पण संपूर्ण एच एफ जातीची ही गाय आहे. तर व्यायल्यानंतर कमीत कमी 12 ते 15 लिटर दूध ही गाय देऊ शकते. तर तुमच्या मते ही गाय किती दूध देऊ शकते ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा. तर गाईची कास तुम्ही बघू शकता, आता खूप मोठी झालेली आहे आणि गाईला हलपा पण सुटलेला आहे. तर खूपच मोठी अशी गाईची कास होत आलेली आहे. हलपा कमी करण्यासाठी आम्ही गाईच्या कासेला मेहंदी कोन किंवा स्प्रे मारतो, त्यामुळे गाईचा हलपा कमी होतो. हे तुम्ही बघू शकता. तर गाईचा हलपा आता कमी होत आलेला आहे, म्हणजे बऱ्यापैकी कमी झालेला आहे. तर त्यामुळे गाईला बसण्या उठण्यासाठी त्रास कमी होतो. आणि जर गाय एच एफ असली तर ती 12 ते 15 लिटर दूध देतेच. तर किती पण गाय जरी लहान जरी असली तरी 12 ते 15 लिटर दूध हे गाय देते. जर गाईला हिरवा चारा असला तर गाय 12 ते 15 लिटर दूध देऊ शकते. तर ही संपूर्ण एच एफ जातीची गाय आहे, म्हणजे ही 12 ते 15 लिटर दूध देणारच आहे. आणि तुम्हाला पुढचा व्हिडिओ कोणत्या विषयी पाहिजे ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तर अशाच एच एफ गाईच्या नवीन नवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. तर चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. थँक्यू.